सर मदत होता सर पुन्हा विधानसभेसमोर हा ॲक्ट मांडला आणि त्याच्यामुळे आमच्या एकंदर जे धोरण आहे त्या सुसंगत असं देत सर मुंबई गोवा महामार्गावर जे आहे ते अनेक ठिकाणी तोडफोड जी आहे ती केली जाते त्याकडे कसं बघताय कारण एक गोष्ट अशी आहे की आपले जे या खात्याचे मंत्री आहेत रवींद्र चव्हाण त्यांनी अगोदरच जाहीर केलेलं होतं आणि त्याप्रमाणे त्यांनी इक्विपमेंट सुद्धा आणलेले आहे उत्तर प्रदेशमध्ये जवळजवळ 10 यंत्र ही त्यांनी महाराष्ट्रामध्ये आणलेली आहे आणि किमान एक लेन तरी कोकणाचा जो हायवे आहे त्याची एक लेन तरी पूर्ण आपण करणार हे त्यांनी अगोदरच जाहीर केलेलं होतं. कदाचित राजसाहेबांना त्यांच्या कार्यकर्त्यांनी ही माहिती व्यवस्थित पुरवलेली नसावी आणि त्याच्यामुळे हा प्रकार घडलेला असावा असं मला वाटतं. तरी 100% हे होणार आहे कारण स्वतः रवींद्रजी चव्हाण हे जातीनिशी त्याच्यावर लक्ष घालत आहेत आणि त्यांनी त्याच्यासाठी एवढ्या 10 मशीन एका वेळेला एवढ्यासाठी आणल्या आहेत की वेळेमध्ये आणि गणपतीच्या पूर्वी एक लेन तरी चालू करता येईल. सिंधुदुर्ग जिल्ह्यातला रस्ता 2 वर्षापूर्वीच पूर्ण झालेला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातला 10 रस्ता पूर्ण झालेला आहे. मुख्य प्रॉब्लेम आहे तो विशेषतः रायगड डिस्ट्रिक्टमधला आहे. रायगड डिस्ट्रिक्टमधला तो भाग आणि रत्नागिरी जिल्ह्यामधला उर्वरित भाग हा जरी एका साईडची एक लेन जरी पूर्ण झाली तरी सुरळीतपणे वाहतूक तिथं होऊ शकेल आणि स्वतः ते त्याच्यामध्ये लक्ष घालतात त्याच्यामध्ये ते पूर्ण करून घेतील याची मला खात्री. सर सर खासगी प्राथमिक शिक्षकांना 42% महागाई भत्ता देणार असं काय बघा महागाई भत्ता असतो तो आपण केंद्र शासनाचा असतो त्याचप्रमाणे राज्य शासन देत असतं. तर तुम्ही हा स्पेसिफिक प्रश्न विचारला तर या संदर्भात मला असा काही निर्णय आजच्या कॅबिनेटच्या समोर हे काही नव्हतं परंतु जो काही निर्णय आपल्याकडे होतो शासकीय मंत्र्यांच्या संदर्भात शिक्षकांचा समाज सर महाविकास आघाडीमध्ये पण हे मी तुम्हाला आता सांगू शकणार नाही तुम्हाला ऑफलाईन सांगताय की वाढवलं जात असं काही निर्णय सर महाविकास आघाडीमध्ये आघाडी म्हणत असला तरी स्वतः प्रकाश आंबेडकर साहेबांनी जाहीर केलेला की महाविकास आघाडीशी माझा काहीही संबंध नाही. माझं जे काय बोलणं झालं ते उपाठाशी झालेलं आहे आणि त्याच्यामुळे हे पूर्वीच झालेलं आहे. त्यानंतर ज्या प्रकारचे स्टेटमेंट की संजय राऊत यांनी आदरणीय पवार साहेबांच्याबद्दल काढली त्याच्यामुळे एकंदर तुम्ही वातावरण बघितलं ते आता जर भांडलं तर पुढे काय करू शकतो हे आता आपण चित्र हे त्याने अगोदरच उभं केलं आणि त्याची नोंद निश्चितपणे महाराष्ट्र सरकारसाठी घेतली.